नमस्कार प्रेजनस कॉर्डरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी खव्याच्या गुलाबजामची रेसिपी दाखवणार आहे एकदम मस्त रसरशीत असे होतात चला आता मग आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे वजनाने पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम आणि मेजरमेंटने एक कप खवा आहे छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला तो हे बघा लम्स राहणार नाहीत अशा प्रकारे मॅश करायचा आहे तळ हाताच्या साह्याने मस्तपैकी रगडायचा आणि सॉफ्ट असा गोळा करून घ्यायचा आपल्याला त्याचा हे बघा आता याच्यामध्ये मी मैदा घालते पाव कप मैदा घेतलेला आहे मी इथे मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ पण यूज करू शकतो थोडा थोडा करून घालायचं आहे जसा आपल्याला लागेल तसा मैदा आपण याच्यामध्ये घालायचा आहे हे बघा कारण खव्याचं टेक्शर काही वेळेस थोडंसं पातळ असतं किंवा थोडंसं घट्ट असतं त्यानुसार आपल्याला मैदा लागतो जर घट्ट असेल तर मैदा थोडा कमी लागतो थोडंसं पातळ असेल तर जास्त मैदा लागतो एक दोन चमचे कमी जास्त होतो मैद्याचं प्रमाण हे बघा मी इथे पाव कप यूज केलेला आहे मैदा याच्यासाठी आणि छानपैकी पीठ भिजवून घेतलेलं आहे खवा आणि मैदा मस्त भिजवून घेतलेला आहे हे बघा एकदम मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे आज एक गुलाबजाम मस्तपैकी वळले जातील हे बघा इतपत सॉफ्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालते मस्त टेक्स्चर येतं त्याच्यामुळे आणि चवई खूप छान येते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि हे बघा इथे पीठ छानपैकी भिजवून झालेलं आहे आपलं आता हे पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया मस्तपैकी गुलाबजाम वळले जात आहेत पंधरा मिनटं हे सेट करून घेऊयात आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते मी आणि नंतर आपण गुलाबजाम करायला घेऊयात हे बघा पंधरा मिनटं झालेत आता आपण याचे गुलाबजाम वळून घेऊयात करण्या गुलाबजाम करण्यापूर्वी हातावर बीठ छानपैकी रगडून घ्यायचं आपल्याला आणि मग तसे गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त सॉफ्ट आणि क्रॅक फ्री असे गुलाबजाम होतात हे बघा इथे मी एक ट्रिक दाखवलेली आहे एकसारखे गुलाबजाम करण्यासाठी आपण पिठाचे दोन भाग करून घेतलेत मी इथे हातावर छानपैकी मळून घ्यायचं पीठ आणि पापडासाठी आपण जशा लाट्या करतो एकसारख्या लाट्या करतो तसं करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे गुलाबजाम वळता येतात आपल्याला असे छोटे मोठे होत नाहीत छानपैकी एकसारखे वळले जातात हे बघा आता असे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखा आकार येतो गुलाबजामला पीठ हातावर रगडायचं आधी मस्तपैकी रगडून मग गुलाबजाम करायचे आहेत हे बघा म्हणजे छान सॉफ्ट आणि क्रॅक फ्री असे होतात आता आपण ते फ्राय करून घेऊयात गुलाबजाम फ्राय करण्यासाठी खोलगट कढई वापरायची आहे त्यामुळे तेलही कमी लागतं आणि त्याचा शेपही बिघडत नाही गुलाबजामचा छानपैकी तळले जातात हे बघा तेल जास्त तापवायचं नाही आहे हलकेसे बुडबुडे येतील इतपतच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे बघा आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे मस्तपैकी फुलतात आणि छानपैकी फ्राय होतात ते जास्त वेळा पलटी करायचे नाही आहेत जागेवरच गोल गोल फिरवून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे बघा पहिली बॅच गुलाबजामची थोडीशी कढईला चिकटते नेक्स्ट टाईम हा प्रॉब्लेम येत नाही पहिल्याच वेळेस थोडेसे चिकटतात ते त्यामुळे हलक्या हाताने फ्राय करून घ्या हे बघा इथे फ्राय झालेले आहेत आपले गुलाबजाम मस्त कलर आलेला आहे त्याला आता आपण हे काढून घेऊयात आणि याच प्रकारे मी बाकीचे गुलाबजाम पण फ्राय करून घेते हे बघा इथे मी सगळे गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण शुगर सिरप करून घेऊयात त्यासाठी सिरप करण्यासाठी पसरट असं भांडं घ्यायचं आहे मी इथे पसरट कढई घेतलेली आहे त्यामुळे गुलाबजाम छानपैकी सोप केले जातात त्याच्यामध्ये पसरट भांड्यामध्ये इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे आणि एक कप पाणी घालते त्याच्यामध्ये आणि याचा सिरप करून घेते हे बघा आपण पाव किलो खवा घेतलेला आणि पाव कप मैदा घेतलेला म्हणून दीड कप साखर घेतलेली आहे छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे हे बघा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक करायचा हो नाही आहे चिकट होईल इतपत पाक करायचा आहे मस्त चिकटपणा येईल त्याला एवढा पाक करायचा आहे त्याच्यामध्ये वेलचीपूड घालते पाव चमचा वेलचीपूड घातली ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पाक आपला छान चिकट झालेला आहे किशर घालते थोडंसं मस्त फ्लेवर येतो केशरने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इतपत की हाताला चटका बसणार नाही इतपतच थंड करायचा आहे एकदम पण थंड करून घ्यायचा नाही आहे हे बघा आता याच्यामध्ये सगळे गुलाबजाम घालायचे आहेत आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला या सिरपमध्ये सोप करून घ्यायचं आहेत आधी हे छानपैकी मिक्स करून घ्या आणि सात ते आठ तास हे असंच झाकून ठेवा आणि मस्तपैकी गुलाबजाम याच्यामध्ये मुरले जातात मग हे बघा इथे गुलाबजाम मस्तपैकी सोक झालेले आहेत आपले मस्त रसरशीत असे झालेले आहेत हे बघा मी कापून दाखवते मस्त सगळं सिरप त्याच्या आतमध्ये सोक झालेलं आहे नक्की करून पहा ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद